हाय फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। आप सभी को मेरा जय भीम नमो बुद्धाय। दोस्तों, कल है 1 जनवरी 2024 और मेरे पीछे में आप जो देख रहे हैं ये वही भीमा कोरेगांव का विजय स्तंभ है, जहां पर 500 महार सूरवीरों ने यहां पर युद्ध करके 28,000 सेनाओं में से 21,000 का कत्ल कर दिया था। और उसके पीछे का इतिहास जो है वो मैंने आपको पहले वीडियो में भी बता दिया है। और यहाँ से जो बाजीराव पेशवा जो था यहाँ से भाग निकला था और वो भगोड़ा था, इसको हमारा पूरा समाज जानता है। और इसके बारे में अधिक अगर इतिहास जानना है तो हमारे साथ में समता सैनिक दल के कार्यकर्ता हैं, वो आपको विस्तृत जानकारी जरूर देंगे। जय भीम नमो बुद्धाय। मैं बाबा साहेब कांबळे, दी बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभाचा बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक या नात्यानं या ठिकाणी 206वा शौर्य दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी सर्वांनाच या ठिकाणी प्रथमतः या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देऊन, तर या ठिकाणी या विजयस्तंभाचा इतिहास काय, ज्यावेळेस 1800 साली 25,000 पेशव्यांचा 500 महारांनी या ठिकाणी कत्तल केली आणि आपला विजय मिळवला, त्याचं कारण काय होतं, तर या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये या आमच्या दलित समाजावर अन्याय अत्याचार होते, त्यासाठी या ठिकाणी बाजीराव पेशवे असतील हे असतील यांनी अनेक अत्याचार केले आणि त्या अत्याचाराचा नेस्तनाबूद करण्यासाठी आमचे 500 महार सैनिक त्यांच्याकडे गेले की बाबा या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस इंग्रजासोबत लढायचं होतं त्यावेळेस इंग्रजासोबत लढण्यासाठी ज्यावेळेस महा पेशव्याकडे गेले आणि पेशव्यांना विचारलं की बाबा आम्ही इंग्रजांच्या विरोध आम्ही लढाई करू, तुमच्यासोबत लढू, पण आमचा या ठिकाणी सन्मान काय करणार, त्यावेळेस बाजीराव पेशव्याने या ठिकाणी आमच्या महारांना सांगितलं की तुम्ही आमच्यासोबत लढलात तरी तुम्हाला सुईवर बसण्या इतकी मातीचा सन्मान तुम्हाला मिळणार नाही, तुम्हाला कुणाकडून लढायचं आहे कुणाकडे लढा। त्यावेळेस सिद्धनाथने आम्हाला विचार केला आणि इंग्रजाकडे जाऊन लढाई केली आणि या भीमा कोरेव नाग नदीच्या कोरेगाव नदीच्या काठी 500 महारांनी 25,000 ते 30,000 पेशव्यांचं नेस्तनाबूद करून या ठिकाणी विजयस्तंभ विजय मिळवला। आणि या ठिकाणी मी तमाम भीमसैनिकांना या ठिकाणी विनंती करतो आहे, या ठिकाणी आपण या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी येत आहेत, या ठिकाणाहून आपल्याला घेऊन काय जायचंय, फक्त या ठिकाणी दर्शन किंवा मानवंदना घेऊन जायची नाही, ज्यावेळेस बाबासाहेब या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी यायचे त्यावेळेस या ठिकाणी ऊर्जा घेऊन जायचे आणि या ठिकाणी आपल्याला सुद्धा या ठिकाणी या हेच करायचंय, बाबासाहेबांनी जी ऊर्जा घेऊन गेली तीच ऊर्जा आपल्याला इथून घेऊन जायची। आणि या ठिकाणी आपल्या सर्व भीमसैनिकांना विनंती करतो, या ठिकाणी येणारे 2024 या ठिकाणी आपल्याला दाखवून द्यावं लागेल ज्या 500 महारांनी या ठिकाणी 25 ते 30 बाजीराव पेशव्यांच्या सैनिकाला हार केली, नेस्तनाबूद केलं, आपण सुद्धा त्यांचेच वंशज आहात, तर या 2024 निवडणुकीमध्ये आपल्याला याच पेशव्यांना नेस्तनाबूद करायचंय आणि आपल्या भीमसैनिकां बाबासाहेबांचा निळा ध्वज या संविधान भारत दिल्लीवर फडकावायचा आहे, राज्यावर फडकावायचा आहे। या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला सर्व भीमसैनिकांना हात जोडून या ठिकाणी विनंती करतोय, या ठिकाणाहून ऊर्जा घेऊन जात असताना बाबासाहेबांचा विचार घेऊन जायचा आहे। आणि बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलंय, बाबासाहेबांना आपल्याकडे मोठं हत्यार दिलेलं आहे, मतदानाचं हत्यार दिलेलं आहे आणि त्या मतदानाच्या हत्यारामधून आपल्याला या ठिकाणी या पेशवाईची पेशव्यांची जी सत्ता आहे या सत्तेला आपल्याला बुलतून टाकायचं आहे। म्हणून पुन्हा एकदा आपल्याला सर्वच भीमसैनिकांना या ठिकाणी हात जोडून विनंती करतो, 2024 जर आपण या ठिकाणी 206 शौर्य दिनाच्या निमित्तानं वंदनेसाठी आलात तर या ठिकाणी आपल्याला या 2024 इथून शौर्य घेऊन, इथून विचार घेऊन, इथून ऊर्जा घेऊन आपल्याला 24 लढाई आपल्याला लढायची आणि ती 24 लढाई आपल्याला या ठिकाणी विजय व्हायचा आहे। तर याच ठिकाणी एवढंच बोलून या ठिकाणी मी थांबतो। नमो बुद्धाय, जय भीम, जय भीम।